हेलो एवरीवन, वेलकम टू माय चैनल कॉमर्स एस्पिरेंट्स। आज अपन स्टार्ट करणार आहोत नवीन टॉपिक जो इकॉनॉमिक एन्व्हायरमेंटचा पार्ट आहे, दॅट इज मॉनेटरी पॉलिसी। आता मॉनेटरी पॉलिसी म्हणजे काय? ही एक पॉलिसी असते जे सेंट्रल बँक आहे इंडियाचा, भारताचा। भारताचा सेंट्रल बँक कोणता आहे सगळ्यांना माहितच असेल, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया। रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजे जो आपला RBI आहे, हा पॉलिसी तयार करतो। त्या पॉलिसीमध्ये इंटरेस्ट रेट बद्दल, मनी सप्लाय, आपल्या इकॉनॉमीमध्ये किती पैसे लिक्विडेट झाले पाहिजे, किती पैशांची रोख ठेवली पाहिजे, लोन्सचा रेट कसं ठरलं पाहिजे, किंवा कधी इन्फ्लेशन इकॉनॉमीमध्ये आलं, देशात आलं तर त्याला कंट्रोल कसं करता येणार, बरेचसे जे इकॉनॉमीमध्ये मनी रिलेटेड जे प्रॉब्लेम्स आहेत त्यांना कंट्रोल करण्यासाठी, प्लस एक इकॉनॉमीमध्ये जो पैशांचा सर्क्युलेशन आहे त्याला कसं सिस्टमॅटिकली कसं ते रन झालं पाहिजे, हे सगळ्यासाठीच मॉनिटरी पॉलिसी RBIने तयार केली। आता ऑब्जेक्टिव्हमध्ये पण तेच दिलेलं आहे, प्राईस स्टॅबिलिटी। प्राईस स्टॅबिलिटी म्हणजेच काय? की खूपच रुपीचा जो आपला व्हॅल्यू आहे ते दुसऱ्या देशांपेक्षा कसं आपण कंट्रोलमध्ये करू शकतो, की जास्त इन्फ्लेशन पण झालं नाही पाहिजे, रिसेशन, हे सगळे जे गोष्टी आहेत ते आपल्या कंट्रोलमध्ये आपण कसं ठेवू शकतो। एक्सचेंज रेट स्टेबिलिटी। एक्सचेंज रेट तेच, एक्सचेंज रेटमध्ये आपण कुठे प्रवास करतोय तर आपण एक्सचेंज करणार करन्सी, तर त्या रेटमध्ये स्टेबिलिटी कशी आली पाहिजे, नुकसान नाही झाला पाहिजे आपल्या देशाला। बॅलन्स ऑफ पेमेंट स्टेबिलिटी सपोर्ट्स इकॉनॉमिक ग्रोथ, आपलं जे इकॉनॉमीचा जो ग्रोथ आहे त्याला सपोर्ट करतो मॉनेटरी पॉलिसी। एन्शुअर्स लिक्विडिटी इन मार्केट, मार्केटमध्ये पैशांचं किती सर्क्युलेशन झालं पाहिजे हे पण मॉनिटरी पॉलिसी ठरवते। आता मॉनिटरी पॉलिसी दोन टाईप्सचे, एक आहे एक्सपॅन्शनरी आणि दुसरी आहे कॉन्ट्रॅक्शनरी। एक्सपॅन्शनरी म्हणजेच काय? एक्सपांड, त्याला किती आपल्याला वाढवता येऊ शकतं त्यालाच आपण एक्सपॅन्शनरी म्हणतो। कॉन्ट्रॅक्शनरी काय? कॉन्ट्रॅक्शनरीज म्हणजे किती कमी आपण इंटरेस्ट रेट किंवा मनी सप्लाय कमी करून कसं कंट्रोल करू शकतो इकॉनॉमीमध्ये, त्यालाच कॉन्ट्रॅक्शनरी। कॉन्ट्रॅक्शनरी म्हणजेच कमी करणे, एक्सपान्शनरी म्हणजेच वाढवणे, ठीक आहे? एक्सपान्शनरी म्हणजेच इन्क्रीज। मी इथे लिहिते पण आहे तुमच्या रेफरन्ससाठी, एक्सपान्शनरी म्हणजे इन्क्रीज, कॉन्ट्रॅक्शनरीज म्हणजे डिक्रीज, डिक्रीज म्हणजेच कमी करणे, इन्क्रीज म्हणजे वाढवणे। तर एक्सपान्शनरी बघूया आपण आधी काय असते। एक्सपान्शनरी जसं नाव आहे की वाढवण्यासाठी, इन्क्रीज करण्यासाठी, तर इथे काय दिलंय? मनी सप्लाय इन्क्रीज अलॉंग विथ मिनिमायझेशन ऑफ इंटरेस्ट रेट्स इज नोन ॲज एक्सपान्शनरी पॉलिसी। म्हणजेच काय, काय अर्थ आहे या लाईनचं? की जो मनी सप्लाय आहे इकॉनॉमीमध्ये, किती पैसा आपल्याला लोकांच्या हातात द्यायचा आहे, इकॉनॉमीमध्ये द्यायचा आहे, जास्त पैसा आपल्याला इकॉनॉमीमध्ये टाकायचा आहे, लोकांच्या हातात टाकायचं आहे, त्याच्यासाठी आपण काय करणार? आपण त्याच्यासाठी जे इंटरेस्ट रेट्स आहेत ते कमी करणार। जर आपण इंटरेस्ट रेट्स कमी करणार तर बँकमध्ये लोन्स लोक येऊन घेतील, इकॉनॉमीमध्ये पैसा वाढेल, इकॉनॉमीमध्ये पैसा वाढेल म्हणजेच ती पॉलिसी कोणती झाली? एक्सपान्शनरी पॉलिसी। आता तुम्हाला, तुम्ही एखादी गाडी घेतली, कार, ऑर एल्स तुम्ही एक घर बुक केलं, तुम्हाला त्याच्यासाठी लोन पाहिजे, लोन घ्यावं लागेल, तर तुम्ही बघणार की कुठे कोणत्या बँकमध्ये कसं काय त्यांचे पॉलिसी आहेत, किती इंटरेस्ट आहे, EMI, हे सगळं तुम्ही बघणार। मग तुम्हाला सगळ्या बँकमध्ये जास्त फरक नसतंच, 1.12 असं काहीतरी फरक असेल सपोज, पण जर गव्हर्नमेंटने एक
आधी सपोज 11% असं काहीतरी इंटरेस्ट रेट असेल, आणि आता गव्हर्नमेंटला आपल्याला इकॉनॉमीमध्ये पैसा वाढवायचा आहे, तर गव्हर्नमेंट 6% करणार किंवा 5% करणार, इंटरेस्ट रेट घरचे कमी करतील गव्हर्नमेंट, तर तुम्ही काय करणार? तुम्ही जेव्हा 11% होता इंटरेस्ट रेट घरासाठी, तर तुम्ही असं विचार करणार की नाही आता थांबूया, थोडं कमी झालं रेट तर आपण करूया बुक, असं तुम्ही विचार करणार. मग जर जेव्हा 5% केलं तर सगळे लगेच पळतील की अरे आम्हाला घर बुक करायचं आहे, लोन द्या लोन द्या लोन द्या, बरोबर का? कारण इंटरेस्ट रेट कमी झाले. इंटरेस्ट रेट कमी झाले म्हणजे काय होणार? तुम्हाला लोन मिळेल, बँक तुम्हाला लोन देतील. लोन दिलं म्हणजेच काय? तुमच्या हातात पैसा येईल. तुमच्या हातात पैसा आला म्हणजे तुम्ही काय करणार? तुम्ही तुमच्या बिल्डर जे काय ज्या गरजेसाठी तुम्ही लोन घेतलाय त्या गरजेसाठी तुम्ही तिकडे वापर करणार, म्हणजे त्या माणसाच्या हातात किंवा त्या बिझनेसमध्ये पण तुम्ही तो पैसा देणार. म्हणजे काय होतं इथे? पैशांचं सर्क्युलेशन होतं, म्हणजेच काय? आपल्या सगळ्यांच्या हातात पैसा येतोय, ठीक आहे? तर त्यालाच आपण काय म्हणतो गव्हर्नमेंटच्या भाषेत? एक्सपान्शनरी पॉलिसी. एक्सपान्शनरी हा जो वर्ड आहे हा तुम्ही लक्षात ठेवा एक्झाममध्ये. असं नाही की तुम्हाला डायरेक्ट विचारलं जाईल, कधी कधी एक्झाममध्ये जेव्हा पॅसेजेस विचारतात त्यामध्ये पण जर हा वर्ड आला, तुम्हाला क्वेश्चन विचारलं गेलं तर तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की एक्सपान्शनरी म्हणजेच काय असतं ते. एक्सपान्शनरी म्हणजेच जेव्हा आपल्याला पैसा वाढवायचा आहे मार्केटमध्ये, पैशाचा जो सर्क्युलेशन आहे तो इन्क्रीज करायचा आहे मार्केटमध्ये. आणि पैशांचं सर्क्युलेशन मार्केटमध्ये कसं इन्क्रीज होणार? जर आपण इंटरेस्ट रेट कमी केले तर, आपण ॲज अ गव्हर्नमेंट, ठीक आहे? ही जी पॉलिसी आहे एक्सपान्शनरी पॉलिसी, ही कधी गव्हर्नमेंट इम्प्लिमेंट करणार, कधी गव्हर्नमेंट पैसा चा सर्क्युलेशन जो इकॉनॉमीमध्ये इन्क्रीज करणार आणि रेट्स इंटरेस्ट रेट कधी कमी करणार? जेव्हा लोअर अनएम्प्लॉयमेंट असेल आणि रिसेशन नाही आलं पाहिजे, ठीक आहे? अवॉइड रिसेशन म्हणजेच काय? की आपल्याला रिसेशन आपल्या देशात नको आहे, त्याला अवॉइड करण्यासाठी. आणि जो अनएम्प्लॉयमेंट आहे म्हणजे जो रोजगार नाही भेटत आहे लोकांना, ते कमी करण्यासाठी आपण एक्सपान्शनरी पॉलिसी इंट्रोड्यूस करतो. जर मनी सप्लाय इन्क्रीज केला गव्हर्नमेंटने तर लोकांच्या हातात पैसा येईल. कोणाला बिझनेस स्टार्ट करायचा आहे तो व्यक्ती बिझनेस स्टार्ट करेल. सपोज एखादा नाव घेते मी राम, रामला बिझनेस स्टार्ट करायचा आहे, गव्हर्नमेंटनी रेट्स कमी केले तर राम लोन घेणार, लोन घेऊन तो बिझनेस स्टार्ट करेल. बिझनेस स्टार्ट केला त्यांनी, सेटअप केला बिझनेसचा, तर त्याला लोक लागतील काम करण्यासाठी. लोक लागतील म्हणजेच काय होणार? लोकांना काम मिळणार, कामगार वाढेल, कामगार लोक वाढतील, म्हणजेच काय? रिसेशन आपण अवॉइड करू शकतो. तर हे सगळं इंटरलिंक्ड आहे. हे जे पॉईंट्स दिले आहेत ना की मनी सप्लाय इन्क्रीज, इंटरेस्ट रेट मिनिमाइज, एक्सपान्शनरी पॉलिसी यूज टू लोअर अनएम्प्लॉयमेंट, अवॉइड रिसेशन, हे सगळं इंटरलिंक्ड आहे. म्हणून हे फक्त तुम्ही समजून घ्या. बुकमध्ये लिहिताना फक्त मॉनिटरी पॉलिसी लिहायचं आहे, त्याच्या खाली दोन पॉईंट्स लिहायचे, एक आहे एक्सपान्शनरी आणि त्याच्या पुढे जर पाहिजे तर फक्त असा ॲरो करा इन्क्रीज. एक्सपान्शनरी म्हणजे इन्क्रीज मनी सप्लाय, कॉन्ट्रॅक्शनरी म्हणजे डिक्रीज मनी सप्लाय. डिटेलमध्ये हे जे सगळं मी दिलं आहे मनी सप्लाय हे सगळं लिहिण्याची गरज नाही आहे. मी आधीच सांगते हे सगळं जे मी दिलं आहे हे लिहू नका आपल्या नोट्समध्ये. तुम्हाला PDF कोर्स संपल्यानंतर देणार आहे मी टेलिग्रामवर. तुम्ही जर तुम्हाला पॉईंटमध्ये काय समजवलं तर आठवत नसेल तर परत हा व्हिडिओ पुन्हा तुम्ही बघू शकता. थोडं स्पीड, ह्या व्हिडिओची स्पीड वाढून 1.25 किंवा 1.5x परत येऊन बघा, ऑर एल्स PDF रिफर करा. पण तुमच्या स्वतःच्या बुकमध्ये डिटेलमध्ये लिहू नका. आता पुढचा पॉईंट पण सेम आहे, दे लोअर इंटरेस्ट रेट्स बाय दी सिक्युरिटीज फ्रॉम मेंबर बँक अँड यूज अदर टूल्स टू इन्क्रीज लिक्विडिटी. हे सगळं हे जर आपण तामझाम केला आहे गव्हर्नमेंटने एक्सपान्शनरी पॉलिसी, हा एवढा तुम्हाला अवघड शब्द जो वाटत असेल, एक्सपान्शनरी पॉलिसी कशासाठी केलं आहे इन शॉर्ट,
लिक्विडिटी इन्क्रीज करण्यासाठी. लिक्विडिटी इन्क्रीज म्हणजेच काय, की जो पैसा आहे, पैशाचं जो सर्क्युलेशन आहे इकॉनॉमीमध्ये, त्याला वाढवण्यासाठी. का वाढवायचं आहे? कारण आपल्याला रिसेशन नको आहे, आपले जे कामगारांना काम नाही आहे त्यांना काम मिळावं, ह्यासाठी एक्सपान्शनरी पॉलिसी गव्हर्नमेंट काढते. ठीक आहे, इन्क्रीज एक्सपान्शनरी असं तुम्ही लक्षात ठेवा. इन्क्रीज एक्सपान्शनरी बघा, सगळीकडे इन्क्रीज इन्क्रीज शब्द दिसत आहे तुम्हाला आणि सोपं आहे. मी जसं समजवलं आहे, मला नाही वाटत तुम्हाला काही ह्याच्यात आता 10 दिवसानंतर जरी मी तुम्हाला विचारलं एक्सपान्शनरी काय, तर तुम्ही मला कमेंटमध्ये इन्क्रीज शॉर्टमध्ये तुम्ही लिहू शकता. बरोबर, आता आपण बघूया दुसरी पॉलिसी, कॉन्ट्रॅक्शन. एकदम अपोजिट, एकच पॉलिसी लक्षात ठेवा. दुसरी पॉलिसीबद्दल काही विचारलं गेलं परीक्षेत तुम्हाला लगेच समजेल. एकच कोणतीही लक्षात ठेवा. जर तुम्हाला कॉन्ट्रॅक्शनरी हा शब्द जास्त आवडतोय तर ह्याचं जे मी एक्सप्लेन करते तर तेच आणि तेच लक्षात ठेवा. एक्सपान्शनरीचं अपोआप तुम्हाला सगळं लक्षात येईल, कारण हे दोन्ही पॉलिसी एकदमच अपोजिट आहेत. विरुद्धार्थी शब्द येते एक्सपान्शनरी आणि कॉन्ट्रॅक्शनरी. ठीक आहे, तर तुम्हाला एकदम लक्षात येईल. दोन्ही परत सांगते, दोन्ही लक्षात ठेवू नका. एकच लक्षात ठेवा, दुसरं अपोआप तुमच्या लक्षात येईल. आता एक्सपान्शनरी वाढवण्यासाठी, इन्क्रीज करण्यासाठी होतं, तर कॉन्ट्रॅक्शनरी कशासाठी असेल? डिक्रीज करण्यासाठी, कमी करण्यासाठी. तर बघा इथे काय दिलंय, इफ देअर इज डिक्रीज इन मनी सप्लाय अँड राईज इन इंटरेस्ट रेट्स, दॅट पॉलिसी इज रिगार्डेड ॲज कॉन्ट्रॅक्शनरी मनी पॉलिसी. मनी सप्लाय काय करायचंय आपल्याला? डिक्रीज. मनी सप्लाय डिक्रीज करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? जे इंटरेस्ट रेट्स आहेत ते आपल्याला इन्क्रीज करावे लागतील, वाढवावे लागतील. जेव्हा आपल्याला मनी सप्लाय इन्क्रीज करायचंय, वाढवायचं आहे, इंटरेस्ट रेट कमी, जेव्हा आपल्याला मनी सप्लाय कमी करायचं आहे तर इंटरेस्ट रेट्स इन्क्रीज करणे. बघा इथे परत लिहिते मी एक्सपान्शनरी मनी सप्लाय MS, इन्क्रीज इंटरेस्ट रेट्स डिक्रीज. कॉन्ट्रॅक्शनरी मनी सप्लाय कमी करायचं आहे, इंटरेस्ट रेट्स काय करावं लागेल म्हणून? वाढवावं लागेल, इन्क्रीज करावं लागेल. ठीक आहे, आणि आपण हे का करणार? इंटरेस्ट रेट जास्तच पैसा आपण सप्लाय केला इकॉनॉमीमध्ये तर काय होऊ शकतं? इन्फ्लेशन होऊ शकतं. इन्फ्लेशन इकॉनॉमीमध्ये नाही झालं पाहिजे म्हणून आपण मनी सप्लाय कमी करणार, इंटरेस्ट रेट्स वाढवणार. कॉन्ट्रॅक्शनरी कसं लक्षात ठेवायचं आहे? कमी. कॉन्ट्रॅक्शनरी म्हणजे कमी, एक्सपान्शनरीमध्ये इन्क्रीज. एक्सपान्शनरी म्हणजे इन्क्रीज, कॉन्ट्रॅक्शनरी कमी. कोणतंही एकच लक्षात ठेवा, परत सांगते. रिसेशन टाळण्यासाठी काय, कोणती पॉलिसी आपण इम्प्लिमेंट करणार, गव्हर्नमेंट इम्प्लिमेंट करणार? एक्सपान्शनरी पॉलिसी. इन्फ्लेशन अवॉइड करण्यासाठी कोणती पॉलिसी गव्हर्नमेंट इम्प्लिमेंट करणार आहे? कॉन्ट्रॅक्शनरी पॉलिसी. इन्फ्लेशन कॉन्ट्रॅक्शनरी, रिसेशन एक्सपान्शनरी, RE. तर ई हा दुसरा शब्द काय आहे? एक्सपान्शनरी, असं पण तुम्ही लक्षात ठेवू शकता. एकाचंच लक्षात ठेवलं, दुसऱ्याचं तुम्हाला आपोआप कळेल. तर फक्त रिसेशन ई एक्सपान्शनरी, रिसेशनचा ई एक्सपान्शनरी, असं लक्षात ठेवा. ठीक आहे, दे रेज इंटरेस्ट रेट अँड सेल सिक्युरिटीज थ्रू ओपन मार्केट. इंटरेस्ट रेट्स वाढवतील, जे आपले सिक्युरिटीज आहेत गव्हर्नमेंटकडे बँकेमध्ये ते सेल करतील. ते सेल केल्याने काय होणार? जो पब्लिकचा पैसा आहे, लोकांचा पैसा आहे, तो गव्हर्नमेंट बँकेकडे येणार. म्हणजेच जो आपल्या इकॉनॉमीचा पैसा आहे, मनी सप्लाय आहे, त्याचा सर्क्युलेशन कमी होणार. सर्क्युलेशन कमी झाल्याने इन्फ्लेशन अवॉइड करणार. इन्फ्लेशन अवॉइड करण्यासाठी कोणती पॉलिसी आहे? तीच आपली कॉन्ट्रॅक्शनरी पॉलिसी आहे. समजलंय सगळ्यांना? जर काही प्रश्न असतील या दोन पॉलिसीबद्दल मला कमेंटमध्ये विचारा, मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये त्याचं उत्तर तुम्हाला देईल. फक्त मी जे सांगितलंय तसंच नोट्समध्ये लिहा, डिटेलमध्ये लिहू नका. कधीही तुम्हाला काही पॉईंट्सची माहिती पाहिजे असेल परत हा व्हिडिओ पाहायचा आहे तुम्हाला. ठीक आहे, आता आपण पुढचं बघूया टॉपिक. मॉनिटरी पॉलिसी इन्स्ट्रुमेंट्स दोन टाईप्सचे आहेत,
एक आहे क्वांटिटेटिव, दुसरा आहे क्वालिटेटिव. क्वांटिटेटिवच म्हणजे काय, असे इन्स्ट्रुमेंट्स जे आपण क्वांटिटी किंवा पैशांचा जे व्हॉल्यूम असतो त्याच्यात मेजर करतो त्यांना. म्हणजे आपण किती पैसे आहेत किंवा किती क्वांटिटी आहे त्याची, 10, 12, 100, 2000 अशा नंबर्समध्ये आपण जेव्हा मेजर करणार ते असेल आपला क्वांटिटेटिव्ह इन्स्ट्रुमेंट. तर क्वांटिटेटिव्ह इन्स्ट्रुमेंट्स कोणकोणते आहेत आधी आपण बघूया. पहिला जो क्वांटिटेटिव्ह इन्स्ट्रुमेंट आहे तो आहे आपला रेपो रेट. रेपो रेट म्हणजेच काय, की हा एक रेट आहे. जसा आपण इंटरेस्ट रेट, हा तर सगळ्यांना माहीत असेल इंटरेस्ट रेट काय असतं. एखादी बँकेत तुम्ही लोन घेण्यासाठी जाणार तर तुम्हाला किती टक्के इंटरेस्ट भरावं लागेल त्यालाच तुम्ही इंटरेस्ट रेट म्हणता, ठीक आहे. तर आता रेपो रेट पण असाच एक रेट आहे. तो कधी लागू होतो, तो लागू होणार जेव्हा सेंट्रल बँक आहे. सेंट्रल बँक म्हणजेच कोण, RBI, ठीक आहे. RBI जेव्हा लोन देणार, RBI लोन देणार कोणाला, कमर्शियल बँक्सला देणार. तर RBI जो लोन कमर्शियल बँकला देतो त्या लोनवर जो इंटरेस्ट रेट असतं त्याला आपण काय म्हणणार, रेपो रेट. आणि कमर्शियल बँक RBIला काय देणार लोनच्या बदलेमध्ये, कोलॅट्रल सिक्युरिटी. समजलं, RBI लोन देणार कमर्शियल बँकला. रेपो रेटचा इंटरेस्ट रेट काय असणार आहे, 4%, 4%. परत रिपीट करते मी, रेपो रेट म्हणजेच तो रेट जो RBI कमर्शियल बँक्सवर इंटरेस्ट घेताना चार्ज करणार, कारण RBI लोन देतो कमर्शियल बँक्सला, कमर्शियल बँक्स लोनच्या बदलेमध्ये काहीतरी कोलॅट्रल सिक्युरिटी जमा करतील RBIकडे, आणि जो लोन RBIने दिला आहे त्यावर रेट जो चार्ज करतात त्यालाच रेपो रेट म्हणतात. आणि त्याचा पर्सेंट किती आहे, 4%, 4% रेपो रेट आहे जो RBI कमर्शियल बँक्सवर चार्ज करणार. आता आपण दुसरं पॉईंट पाहूया, रिव्हर्स रेपो रेट. जसं नाव दिलं आहे रिव्हर्स, रिव्हर्स म्हणजे काय, उलट, अपोजिट. तर रेपो रेटचा अपोजिट रिव्हर्स रेपो रेट. आता रेपो रेटमध्ये आपण काय बघितलं होतं, RBI लोन देणार, आणि रिव्हर्स रेपो रेटमध्ये काय असणार, कमर्शियल बँक्स RBIला लोन देणार. कमर्शियल बँक्स RBIला लोन देतील आणि जो रेट आहे रिव्हर्स रेपो रेटचा तो किती आहे, 3.35%. आता हे लक्षात कसं ठेवणार तुम्ही, रेपो रेट 4 आहे रिव्हर्स रेपो रेट, असं लक्षात ठेवा. रेपो रेटमध्ये कोण लोन देतोय, RBI. RBI कोण असणार, मम्मी पप्पा. कारण RBI सेंट्रल बँक आहे, सर्वात मोठा बँक आहे इंडियामधला. तर RBI मम्मी पप्पा, मम्मी पप्पा नेहमी किती करतात मुलांसाठी, जास्तच करतात. तर म्हणून जो रेपो रेटचा पर्सेंट असेल तो रिव्हर्स रेपो रेटपेक्षा नेहमी जास्त असेल. म्हणजे जेव्हा तुम्हाला ऑप्शन्समध्ये सपोज रेपो रेटचं पर्सेंट किती आहे ॲट प्रेझेंट विचारलं गेलं, तर 4% पण दिलं असेल, 3.35 पण दिलं असेल, तर तुम्हाला नेहमी लक्षात ठेवायचं आहे, रेपो रेट नेहमी रिव्हर्स रेपो रेटपेक्षा जास्त असणार. कारण रेपो रेटमध्ये RBI लोन देतोय, RBI म्हणजेच कोण, मम्मी पप्पा. मम्मी पप्पा नेहमी जास्तच करतात मुलांसाठी. आणि रिव्हर्स रेपो रेट म्हणजे आपण, आणि आपण त्यांच्यापेक्षा नेहमी कमीच राहणार मम्मी पप्पापेक्षा. सो त्याचा रेट किती असेल, 3.35, म्हणजे कमी रेट असेल. एक छोटासा समरी परत लिहून दाखवते तुम्हाला, तसंच तुम्ही तुमच्या बुकमध्ये पण लिहू शकता, इन डिटेलमध्ये काही लिहायची गरज नाही. RBI जेव्हा लोन देणार कमर्शियल बँक्सला तर त्याला काय म्हणणार आपण, रेपो रेट. आणि किती पर्सेंट, मम्मी पप्पा RBI म्हणून जास्त असेल, 4%. जेव्हा कमर्शियल बँक्स लोन देणार RBIला त्याला काय म्हटलं जाणार, रिव्हर्स रेपो रेट. पर्सेंट आपण देतोय म्हणून कमीच असणार, 3.35%. आता थर्ड इन्स्ट्रुमेंट
तुम्हाला नॉलेज पाहिजे या सगळ्या गोष्टींचं, कारण पुढे जाऊन तुम्ही पण तुमच्या मुलांना हेच सगळं शिकवणार आहे. आपल्या कॉमर्स लेवलमध्ये तर इनडेप्थमध्ये असतं, MH साइट किंवा नेटमध्ये आपल्याला इनडेप्थमध्ये विचारत नाही क्वेश्चन्स, पण आपण जेव्हा शिकवणार कॉमर्स लेवलला तेव्हा आपल्याला सगळ्यांना इनडेप्थमध्ये शिकवावं लागेल. तर तुम्हाला माहिती पाहिजे ना सगळ्या गोष्टींची. जर तुम्हालाच माहिती नसेल तर तुम्ही पुढे जाऊन तुमच्या मुलांना काय शिकवणार? सो तुमचे स्टुडंट्स जेव्हा तुम्हाला विचारतील तेव्हा तुम्हाला चांगलं नीट एक्सप्लेन करता आलं पाहिजे. तर तुम्हाला आत्ता तुम्ही जी तयारी करतायत ते फक्त हा जो MH सेट आहे किंवा नेट आहे हा फक्त क्वालिफाय करण्यासाठी नाही करत आहे. जर तुम्ही असा विचार करताय की हा एक्झाम मला फक्त क्वालिफाय करायचंय, कसेही मला क्वालिफाय करायचंय, तर हा तुमचा विचारच खूप चुकीचा आहे. कारण पुढे जाऊन तुम्ही एक चांगले प्रोफेसर कधीच बनू नाही शकणार. जर तुम्हाला प्रोफेसर हा जर तुम्ही फील्ड चूज केला आहे तर तुम्हाला इन डिटेलमध्ये नॉलेज पाहिजेच पाहिजे. कारण तुम्ही जर तुमच्याकडे नॉलेज असेल तरच तुम्ही पुढे तुमच्या स्टुडंट्सला शिकवू शकणार. जर तुम्ही आता कॉलेजमध्ये जेव्हा होते, जेव्हा तुम्ही स्टुडंट्स होते, जर तुमचे प्रोफेसर्स तुम्हाला काहीच सांगायचे नाही इन डिटेलमध्ये, जर तुमचे जे क्वेरीज होते ते तुम्हाला ते नीट आन्सर करता यायचे नाही त्यांना, तुमच्या प्रोफेसर्सला, तर तुम्ही नावं ठेवायचे त्यांना की ह्यांना तर काही माहीतच नाही, कोणी ह्यांना प्रोफेसर बनवलंय, किंवा ह्याच्यापेक्षा नीट तर आमचे मित्रमैत्रिणी आम्हाला शिकवतात. तर तसं का होतं? कारण आपण जेव्हा तयारी करत असतो आपण फक्त एक्झाम पास करण्यासाठी तयारी करतो. आपण हा विचारच नाही करत की अरे एक्झाम पास करून पुढे काय, पुढे आपल्याला शिकवायचं आहे ना. जर आपल्याला शिकवायचं आहे तर आधी आपल्याला तर नॉलेज पाहिजे का नाही, का फक्त पास होण्यासाठी आपण ही परीक्षा देतोय. जरी तुम्ही क्वालिफाय झाले असं वर्षभर अभ्यास करून तरी पुढे जाऊन तुम्ही चांगले प्रोफेसर नाहीच बनू शकणार. तुम्ही स्टुडंट्स जे तुमचे विद्यार्थी आहेत त्यांच्या मनामध्ये तुमचं झिरो व्हॅल्यू असेल. सो म्हणून एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने अभ्यास करायचा आहे, बरोबर आहे, बट जर आपण थोडं इन डिटेलमध्ये जेवढं मी सांगते ऍटलीस्ट तेवढं पण लक्षात ठेवलं तरी इट इज मोर दॅन इनफ. तर खूप भाषण झालंय, आता पॉइंटवर लक्ष देऊया नाहीतर हा व्हिडिओ खूपच मोठा होऊन जाणार. लिक्विडिटी ऍडजस्टमेंट फॅसिलिटी, हां मी काय सांगत होते या पॉईंटमध्ये, लिक्विडिटी ऍडजस्टमेंट फॅसिलिटी. आता लिक्विडिटी ऍडजस्टमेंट फॅसिलिटी म्हणजेच काय? जेव्हा आपण रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट ह्याच्यासाठी जेव्हा आपण बॉरो करतो पैसे, बँक्स बॉरो करतात पैसे, तर त्यामध्ये त्या लोन्स देण्या घेण्यामध्ये जेव्हा मिसमॅचेस असतात, लिक्विडिटीमध्ये जेव्हा मिसमॅचेस असतात त्या मिसमॅचेसला ॲडजस्ट करण्यासाठी हा इन्स्ट्रुमेंट आहे आपला लिक्विडिटी ॲडजस्टमेंट फॅसिलिटी. हे रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट दोन्ही इन्स्ट्रुमेंट्सच्या वेळेस लोन्स घेताना किंवा देताना जे काय मिसमॅचेस असतील लिक्विडिटीमध्ये त्याला ॲडजस्ट करण्यासाठीच लिक्विडिटी ॲडजस्टमेंट फॅसिलिटी हा इन्स्ट्रुमेंटचा वापर केला जातो. तर ह्याचा वापर कसं करतात बँक्स? ह्याचा वापर असं होतं की जेव्हा पण एक बँक दुसऱ्या बँकेकडून घेणार लोन किंवा देणार लोन, RBI असो किंवा कमर्शियल बँक असो, तर त्या लोन घेण्या देण्यामध्ये जेवढं त्यांचं लिक्विडिटीमध्ये इफेक्ट पडतो आहे त्या इफेक्टला जसं नाव आहे ॲडजस्टमेंट, त्या मिसमॅचेसला ॲडजस्ट करणार लिक्विडिटी ॲडजस्टमेंट फॅसिलिटी हा इन्स्ट्रुमेंट. आता दुसरं आहे मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी. मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी म्हणजे काय? जेव्हा ओव्हरनाईट लोन्स कमर्शियल बँकला घ्यावे लागतात RBI कडून, ओव्हरनाईट म्हणजेच एकदम इमर्जन्सीमध्ये, एका तासात, एक अर्ध्या तासात, 2 तासात, एकदम इमर्जन्सीमध्ये जेव्हा कमर्शियल बँक्सला पैशांची गरज असते आणि जेव्हा ते लोन RBI कडून घेतात, जे नॉर्मल लोन आहे त्यापेक्षा व्यतिरिक्त जे लोन ते घेतात RBI कडून इमर्जन्सीमध्येच, त्याला जो इंटरेस्ट लागतो त्याच्यावर, त्या अमाऊंटवर जो इंटरेस्ट लागतो त्यालाच आपण मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी म्हणतो.
तर ओव्हरनाईट जेव्हा लोन घेणार कमर्शियल बँक्स RBI कडून, ते असेल मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी. आणि नॉर्मल सिच्युएशनमध्ये जेव्हा लोन घेतात कमर्शियल बँक्स RBI कडून, त्याला म्हणतो आपण रेपो रेट. तर मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी ह्याचं पर्सेंटेज किती आहे? 4.25%. हे सगळे पर्सेंटेज रेट्स जे आहेत हे प्रेझेंट रेट्स आहेत. पुढे जाऊन जर चेंजेस असतील तर मी अपडेट करेल. आत्ता ॲट प्रेझेंट हे रेट्स आहेत, तर तुम्हाला हे पाठ करावे लागतील. ठीक आहे, तर रेपो रेट आणि मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटीचा डिफरन्स कळला आहे सगळ्यांना. रेपो रेट म्हणजे नॉर्मल लोन जेव्हा घेणार कमर्शियल बँक्स RBI कडून, आणि मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी म्हणजे ओव्हरनाईट लोन्स जेव्हा घेणार कमर्शियल बँक्स RBI कडून. आता नेक्स्ट आपण बघूया बँक रेट काय असतं ते. बँक रेट म्हणजे काय? बँक रेटमध्ये पण RBI कमर्शियल बँक्सला लोन देणार किंवा ॲडव्हान्स जे काय आहे ते देणार. पण बँक रेटमध्ये आपण लोन घेताना, जेव्हा कमर्शियल बँक RBI कडून लोन घेणार, तेव्हा कमर्शियल बँकला काही सिक्युरिटी द्यावी नाही लागत. रेपो रेटमध्ये आपण कोलॅटरल सिक्युरिटी देणार RBIला, बट बँक रेट्सच्या वेळेस जेव्हा आपण लोन घेणार RBI कडून, तेव्हा आपल्याला काही कोणतीही सिक्युरिटी द्यायची गरज नसेल. जो रेपो रेट असतो तो शॉर्ट टर्मसाठी असणार आणि बँक रेट थोडं लॉंग टर्मसाठी असतं. तर हे सगळे जे डिफरन्सेस आहेत ते लक्षात ठेवा, कन्फ्यूज होण्याची काहीच गरज नाही. खूप सोपं आहे. रेपोमध्ये RBI कमर्शियल बँकला लोन देणार शॉर्ट टर्मसाठी आणि कमर्शियल बँकला कोलॅटरल सिक्युरिटी द्यावी लागेल. मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी MSFमध्ये ओव्हरनाईट लोन दिलं जाणार आणि बँक रेटमध्ये लॉंग टर्मसाठी दिलं जाणार आणि सिक्युरिटीची गरज पडणार नाही. तर बँक रेटचा पर्सेंटेज सेम जो मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटीचा रेट आहे तोच आहे, दॅट इज 4.25%. दुसरं पॉइंट आहे कॅश रिझर्व रेशियो. कॅश रिझर्व रेशियो म्हणजे काय? ह्याला शॉर्ट फॉर्म आहे CRR, कॅश रिझर्व रेशियो. कॅश रिझर्व रेशियोमध्ये सर्टन पार्ट, जे बँकचे जेवढे पण रिझर्व्ह फंड्स डिपॉझिट्स असतील त्यामधलं थोडासा पार्ट बँकेला RBIकडे जमा करावं लागेल, त्या पार्टलाच म्हटलं जातं कॅश रिझर्व रेशियो. CRRचं पर्सेंट करंट रेट किती आहे? 4%. स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशियो म्हणजेच काय? SLR. आता SLR म्हणजे काय? CRRचं अपोजिट. स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशियोमध्ये जे काय कॅश असतील, गोल्ड असणार, जे काय लिक्विड असेट्स असतील, ते बँकला सर्टन अमाऊंटमध्ये, सर्टन पार्टमध्ये, सर्टन पोर्शनमध्ये स्वतःकडे ठेवावं लागेल ॲज अ रिझर्व. म्हणजे त्या पैशांना, त्या सोन्याला, त्या असेट्सला बँक पण हात लावू शकणार नाही. ते का आपण असं साईडला रिझर्व करून किंवा डिपॉझिट करून ठेवतो? गरजेच्या वेळेस काम येणार म्हणून. SLR म्हणजे काय? जे आपण स्वतः रिझर्वमध्ये ठेवणार. CRR म्हणजे काय? जे आपण RBIला रिझर्वसाठी ठेवायला देणार. तर स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशियो SLR म्हणजे सेल्फ, असं लक्षात ठेवा. सेल्फ SLR आपण आपल्या बँकेमध्ये ठेवणार. SLR सेल्फ, SLR स्टॅट्युटरी, SSS असं लक्षात ठेवा. S म्हणजे सेल्फ, S म्हणजे स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशियो. तर हा जो रिझर्व असतो तो आपण आपल्या बँकेमध्ये ठेवणार. आणि SLRचं रेट करंट किती आहे? 18%. SLR सेल्फ स्टॅट्युटरी आपण आपल्या बँकमध्ये ठेवणार. कॅश रिझर्व रेशियो 4% आपण RBIला जमा करायला देणार. ओपन मार्केट ऑपरेशन्स. आता ओपन मार्केट ऑपरेशन्स म्हणजेच काय?
की जेव्हा आपण खरेदी करणार किंवा विकणार शॉर्ट टर्म किंवा लाँग टर्म सिक्युरिटीजचं, जे RBI आपल्याला देतो त्यात लाँग टर्म किंवा शॉर्ट टर्म सिक्युरिटीज म्हणजेच कोणते, ट्रेजरी बिल्स, गोल्ड, फॉरेन एक्सचेंज, हे सगळे जे आहेत सिक्युरिटीज, ह्याचं जेव्हा आपण खरेदी करणार किंवा विकणार, शॉर्ट टर्म असू शकतात ते, लाँग टर्म असू शकतात, जेव्हा आपण हे मार्केटमध्ये खरेदी करणार किंवा विकणार, ह्यालाच म्हटलं जातं ओपन मार्केट ऑपरेशन. हा लास्ट इन्स्ट्रुमेंट आहे क्वांटिटेटिव्ह इन्स्ट्रुमेंट्समधलं. ठीक आहे, तर मॉनेटरी पॉलिसी इन्स्ट्रुमेंट्समध्ये दोन टाईप्स आहेत, क्वांटिटेटिव्ह क्वालिटेटिव्ह. आपण क्वांटिटेटिव्ह पाहिलं आहे, क्वांटिटेटिव्हमध्ये 8 टाईप्स आहेत. पहिला रेपो रेट, रेपो रेटमध्ये आपण स्वतः RBIकडून लोन घेणार आणि आपण त्यांना कोलॅटरल सिक्युरिटी प्रोव्हाइड करणार. रेपो रेटचं पर्सेंट आहे 4%. रिव्हर्स रेपो रेट एकदमच अपोजिट आहे. रिव्हर्स रेपो रेटमध्ये RBI आपण आपल्याकडनं लोन घेणार आणि पर्सेंट असेल 3.35. RBI मोठा आहे तर RBI जेव्हा आपल्याला लोन देणार तर 4%. आपण कमर्शियल बँक्स छोटे आहेत म्हणून आपण जेव्हा इंटरेस्ट रेट चार्ज करणार ते असणार 3.35. लिक्विडिटी ॲडजस्टमेंट फॅसिलिटी म्हणजेच काय, ॲडजस्टमेंट. जे रेपो रेट रिव्हर्स रेपो रेटमध्ये लोन्स घेणं देणं चालू असतं त्या जेव्हा मिसमॅच होणार लिक्विडिटीमध्ये त्याला ॲडजस्ट करण्यासाठी हा इन्स्ट्रुमेंट आहे. फोर्थ आहे मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी, दॅट इज MSF. MSF म्हणजे काय, ओव्हरनाईट जेव्हा आपण RBIकडून लोन घेणार त्या लोनलाच ओव्हर त्या इन्स्ट्रुमेंटलाच मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी म्हटलं जातं आणि पर्सेंट असेल 4.25. बँक रेट लाँग टर्मसाठी असणार, आपण RBIकडनं घेणार, आपल्याला सिक्युरिटी द्यावी नाही लागणार, इंटरेस्ट आहे 4.25%. कॅश रिझर्व रेशोमध्ये आपण RBIला पैसे जमा करायला देणार आणि पर्सेंट इज 4. स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो SLR सेल्फ असतं, म्हणजे आपण आपल्याकडे साईडमध्ये रिझर्वसाठी किंवा डिपॉझिट म्हणून ठेवणार, पर्सेंट आहे 18%. अँड लास्ट इज ओपन मार्केट ऑपरेशन्स, ज्यात आपण जे गव्हर्नमेंट सिक्युरिटीज असतील शॉर्ट टर्म लाँग टर्मचे ते आपण मार्केटमध्ये विकणार किंवा खरेदी करणार, त्याला ओपन मार्केट ऑपरेशन्स म्हटलं जातं. आता आपण बघूया सेकंड टाईप ऑफ इन्स्ट्रुमेंट, दॅट इज क्वालिटेटिव्ह इन्स्ट्रुमेंट्स. आता क्वालिटेटिव्ह इन्स्ट्रुमेंट्समध्ये पण 4 पार्ट्स आहेत आणि हे खूप इझी आहेत लर्न करण्यासाठी. ह्यात काही पर्सेंटेज रेट्स तुम्हाला लक्षात म्हणजे लर्न करावे लागतील असं काहीच नाही आहे. फक्त काय मिनिंग आहे ते तुम्हाला समजून घ्यायचं आहे आणि इन डिटेलमध्ये क्वेश्चन्स विचारणार नाही, फक्त विचारतील की विच ऑफ द फॉलोइंग इज क्वालिटेटिव्ह ऑर एल्स मॉरल सुएशन इज क्वांटिटेटिव्ह. तर तुम्हाला चूज करायचं की हा स्टेटमेंट ट्रू आहे का फॉल्स आहे. तर फक्त नेम्स लक्षात ठेवा. फिक्सेशन ऑफ मार्जिन रिक्वायरमेंट, मार्जिन रिक्वायरमेंट म्हणजे काय, काय मार्जिन असेल जेव्हा आपण लोन घ्यायला जाणार. सपोज तुम्ही एक घर घेतायत 40 लाखाचं, तर 40 लाखाचं घर घेताना तुम्ही जेव्हा बँककडे लोन घेण्यासाठी जाणार तेव्हा तुम्हाला पूर्ण 40 लाखाचं लोन देतो का बँक? नाही देणार. तुम्हाला तुमचे जे काय असेट्स असतील, तुमची सॅलरी असेल, सगळं ते कॅल्क्युलेट करून ते तुम्हाला सांगतील की ठीक आहे आम्ही तुम्हाला 25 लाखापर्यंत लोन देऊ किंवा 30 लाखापर्यंत लोन देऊ, एवढे एवढे EMI तुम्हाला द्यावे लागतील, इंटरेस्ट हा हा असेल, असं तुम्हाला सांगितलं जाईल. तर जो रिमेनिंग 10 लॅक्स आहे तो काय झाला, मार्जिन. तो मार्जिन म्हणजेच काय, बँकेचा मार्जिन असतं की त्यांना पण लॉस झाला नाही पाहिजे आणि तुम्हाला तुमच्यामध्ये कॅपॅबिलिटी आहे का ते लोन फेरायची, त्या लोन जे बँक तुम्हाला देत आहेत ते तुम्ही फेरू शकणार का नाही, तो हा मार्जिन असतो. हा मार्जिन तुम्ही कुठेही नॉर्मल डे टू डे लाईफमध्ये पण बघणार, जे आपण शॉपमधून पण काय विकत घेणार तर त्यांचं प्रॉफिटसाठी मार्जिन असेल, तसंच हा मार्जिन असतो. जेव्हा पण आपण बँक RBIकडून लोन घेणार तेव्हा पूर्ण अमाऊंटचं लोन देणार नाही, त्याच्यामध्ये सर्टन मार्जिन असेल, त्या मार्जिन अबव लोन मिळणार नाही, त्यालाच म्हणतात फिक्सेशन ऑफ मार्जिन रिक्वायरमेंट. नेक्स्ट आहे क्रेडिट रॅशनिंग. आता क्रेडिट रॅशनिंग म्हणजेच काय, की जेव्हा
एखादं बँक किंवा एखादं इन्व्हेस्टर, एखादं पर्सन लोन साठी अप्लाय करणार, तर जर त्या लोनच्या बदलेमध्ये जर त्याच्याकडे कोणतीही कोलॅटरल सिक्युरिटी नसेल, म्हणजे काही तो देऊ नाही शकणार इन रिटर्न ॲज सिक्युरिटी, तेव्हा त्याला तो लोन दिला जाणार नाही. तो लोन त्याचा रिजेक्ट होणार, त्याचं ॲप्लिकेशन रिजेक्ट होणार. त्यालाच म्हणतात क्रेडिट रेशनिंग. जेव्हा लोन देण्यासाठी बँक पूर्ण व्हेरिफिकेशन करणार आणि त्या पर्सनला किंवा त्या बिझनेस बँकला कोलॅटरल सिक्युरिटी मागणार, आणि जर त्याच्याकडे कोलॅटरल सिक्युरिटी देण्यासाठी, जमा करण्यासाठी काहीच नसेल, तर त्याचं लोन रिजेक्ट होणार आणि त्याला लोन दिला जाणार नाही. त्यालाच म्हणतात क्रेडिट रॅशनिंग. हे का केलं जातं की बघण्यासाठी की त्या माणसाकडे तेवढा तरी पैसा आहे का, की जर तो लोन भरू शक त्यांनी लोन तो दिला नाही किंवा त्याला काही अडीअडचण आली, तर आम्ही जे बँक्स आहेत त्यांनी पण लॉस सफर नाही केला पाहिजे, त्यासाठी क्रेडिट रेशनिंग इंट्रोड्यूस केलं आहे. नेक्स्ट आहे मॉरल सुवेशन. मॉरल सुवेशनमध्ये जेव्हा पण इंडियन बँक्स जे आहेत ते सर्टन रूल्स रेग्युलेशन्स फॉलो नाही करतील, तर RBI ला त्यांच्यावर काहीतरी काम करावं लागेल. पण RBI काम कसं करणार त्यांना बरोबर करण्यासाठी? तो काही स्ट्रिक्ट ॲक्शन घेऊ नाही शकत, तो त्यांच्यावर काही प्रेशर टाकणार नाही, पण तो त्यांना सपरेट रूल्स देणार की तुमच्या बँकनी खूप सारे रूल्स मोडले आहेत, की तुमच्या बँककडे बरोबर पैसा तुम्ही जमा नाही केला आहे किंवा तुम्ही खूप घोटाळा केला आहे, तर तुम्हाला आम्ही आता सपरेट रूल्स किंवा आम्ही तुम्हाला सपरेट गाईडलाईन्स देत आहे, ह्याचं तुम्हाला पालन करावं लागेल. कारण जे दुसरे नॉर्मल जे रूल्स आहेत ते सगळे बँक फॉलो करतात, पण तुम्ही तो रूल पण फॉलो करत नाही, म्हणून आता तुमच्या बँकेसाठी आम्ही हा वेगळा गाईडलाईन इश्यू केला आहे, तर तुम्हाला आता हा फॉलो करावा लागेल जोपर्यंत तुमचं सगळं जे काय डिपॉझिट्स आहेत किंवा जे काय तुमचं ऑडिट वगैरे केलेलं आहे ते क्लिअर होत नाही, तोपर्यंत तुम्हाला असं करावं लागेल. किंवा त्यांचे जेवढी त्यांना पर्सेंट रेट अलाव केलं असेल की तुम्ही एवढं पैसे देऊ शकता मार्केटमध्ये, ते कमी करतील, किंवा कोणते वेगवेगळे जे रूल्स असतात तसं ते त्या बँकेला स्पेसिफिकली सांगतील. आणि लास्ट आहे डायरेक्ट ॲक्शन. डायरेक्ट ॲक्शन म्हणजेच काय, की जर बँकेने जे कमर्शियल बँक्स आहेत त्यांनी कोणताही पॉलिसी, कोणताही गाईडलाईन जर RBIचा व्यवस्थित फॉलो करत नसेल आणि RBIने त्यांना समजून पण झालं असेल, त्यांना आधी वेगळे रूल्स पण दिले, सगळं करून झालं, तरी ते बँक्स, कमर्शियल बँक्स, त्यांचं पॉलिसी, रूल्स, गाईडलाईन्स सगळंच क्रॉस करतायत, काही फॉलो नाही करत आहे, तेव्हा RBI डायरेक्ट ॲक्शन घेणार त्या बँक्सवर. डायरेक्ट ॲक्शन्समध्ये काय करतील की ते त्यांचं जे काय लोन वगैरेचं प्रोसेस असतं किंवा जे काय मनी लेंडिंगचं प्रोसेस असतं, रिझर्वचं प्रोसेस, ते सगळं त्यांचं कॅन्सल करतील, रिफ्यूज करतील, किंवा ते बँक बंद पण करू शकतात. डायरेक्ट ॲक्शनमध्ये फायनल ॲक्शन घेतला जाणार, जर खूपच त्यांनी गडबड केली आहे तर ती बँक बंद पण होऊ शकते. फक्त तुम्हाला असं लक्षात ठेवायचं की 4 आहेत क्वालिटीमध्ये, चेक सारखे आहेत ते, त्याच्यात काही पर्सेंट आणि मनी वगैरेचं काही इन्वॉल्वमेंट नाही, फक्त चेक्स आहेत ते. फर्स्ट आहे फिक्सेशन ऑफ मार्जिन रिक्वायरमेंट, ज्याच्यात मार्जिनचं लिमिट ठरवलं जाईल. क्रेडिट रेशनिंगमध्ये जर सिक्युरिटी नसेल तर रिजेक्ट होणार लोन. मॉरलमध्ये जर ते चुकीचं काम करत असतील तर त्यांना वेगळे गाईडलाईन्स दिले जातील. आणि डायरेक्ट ॲक्शनमध्ये जर काहीच कमर्शियल बँक्सनी फॉलो नाही केलं, काही आधीचे गाईडलाईन्स, नवीन गाईडलाईन्स, जे काय सगळं त्यांनी घोळ केला आहे, त्यासाठी त्यांच्या बँकला स्ट्रिक्ट ॲक्शन घेतला जाईल किंवा तो बँक बंद पण करू शकतात. तर हे झाले आपले मनी इन्स्ट्रुमेंट्स क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह. आता आपण बघूया पुढचा टॉपिक. आता आपण पाहणार आहोत फेरा आणि फेमा ॲक्ट. तर हा जो आहे हा आता आपला लीगल एन्व्हायरमेंट्सचे टॉपिक्स आहेत.
आधी आपण जे बघितलं होते ते इकॉनॉमिक एन्व्हायरमेंटचे टॉपिक्स होते, आता आपण बघणार आहोत लीगल एन्व्हायरमेंटचे टॉपिक्स. तर फेरा आणि फेमा ऍक्ट हे तुम्ही कधीतरी ऐकलं असेल आपल्या बी कॉम एम कॉममध्ये, की हा हे दोन ऍक्ट्स होते, कोणत्या ऍक्टनी कोणत्या ऍक्टला रिप्लेस केलं. थोडंसं आपण ब्रीफमध्ये आपल्या कॉलेज लेवलमध्ये बघितलं असेल, तर थोडंसंच आता एक्झामसाठी डिटेलमध्ये आपल्याला बघायचं आहे. आणि खूप इझी आहे, तुम्हाला लगेच लक्षात राहणार ह्याचे जे पॉईंट्स आहेत, सेक्शन्स आहेत. तर चला बघूया आपण आधी फेरा आणि फेमा काय असतं ते. तर फेरा, फेरा हा शॉर्ट फॉर्म आहे फॉरेन एक्सचेंज रेग्युलेशन ॲक्टसाठी, आणि फेमा हा शॉर्ट फॉर्म आहे फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ॲक्टसाठी. तर एम मॅनेजमेंटसाठी आहे, आर रेग्युलेशनसाठी आहे. जेव्हा आधी 2-3 वर्ष आधी जेव्हा क्वेश्चन्स विचारायचे, तेव्हा ते तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी विचारायचे की फेरा मीन्स काय, फॉरेन एक्सचेंज रेग्युलेशन ॲक्ट, रेग्युलेटरी ॲक्ट, रिफॉर्मेशन, रेव्होल्युशन, असं ते विचारायचे आधी. आत्ता कधीतरी एका आता शिफ्टमध्ये ते विचारतील तुम्हाला, बट नॉट नेसेसरीली की प्रत्येक शिफ्टमध्ये तुम्हाला फुल फॉर्म विचारतील. बट स्टील जर तुम्हाला कन्फ्युजन होत असेल तर लक्षात ठेवा, आर रेग्युलेशनसाठी आहे आणि एम जो आहे तो मॅनेजमेंटसाठी आहे. तर हा ॲक्ट जो होता, फॉरेन रेग्युलेशन ॲक्ट, हा आला होता 1973 मध्ये. आणि आपलं जो फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ॲक्ट आहे तो आला होता 1999 मध्ये. हा जो ॲक्ट आहे फेमा, त्यांनी कोणत्या ॲक्टला रिप्लेस केला, त्यांनी फेराला रिप्लेस केलं. फेराला रिप्लेस करून फेमा आला. आता का रिप्लेस केलं आणि काय काय चेंजेस झाले रिप्लेसमेंटच्या नंतर आपण पाहूया. फर्स्ट आपण फेराचे पॉईंट्स बघूया. ओल्ड एनॅक्टमेंट नाव रिप्लेस्ड बाय फेमा, क्लिअर आहे हा पॉईंट. दुसरा स्ट्रिक्ट, आता हे मी सगळं वर्ड टू वर्ड लिहिलंय, डिटेलमध्ये मी 5-6 ओळी लिहू शकते जसं लिहितात नॉर्मली, बट काही गरज नाही आहे. आपल्याला कोणता तिकडे जाऊन 15 पानाचं आन्सर नाही लिहायचं आहे, आपल्याला फक्त जे मेन कन्सेप्ट आहे त्यालाच समजून घ्यायचं आहे. सो कन्सेप्ट समजण्यासाठी तुम्हाला अख्खं एसेसारखं लिहायचं काही गरज नाही आहे. सो मी फक्त टू द पॉईंट जे वर्ड्स इम्पॉर्टंट आहे, जे वर्ड्स तुम्हाला ऐकूनच लक्षात येणार, अच्छा हा ॲक्ट काय, हा ॲक्ट कोणता आहे, ह्याच्यामध्ये काय सांगितलं गेलं आहे, म्हणून मी पॉईंट टू द वर्ड लिहिलं आहे. रिव्हिजनच्या वेळेस पण तुम्हाला हेल्पफुल राहणार, ठीक आहे. तर जसं मी लिहिलं आहे तुम्ही तसंच रीड करा, इन डिटेलमध्ये डेप्थमध्ये लिहू नका. मी जेव्हा पेपर दिलं होतं कोणत्या काही काही कोर्सेसचं, मी पण डिटेलमध्ये ॲनालिसिस करून पूर्ण पेजेस भरून भरून नोट्स बनवले होते. बट पेपर देताना मला असं वाटलं की मी एवढ्या कष्ट का घेतलं, कारण ह्या एक्झामसाठी डिटेल नोट्सची गरजच नाही आहे, टू द पॉईंट नोट्सची गरज आहे. आणि जेवढे पण टॉपिक्स आहेत त्याला आपण शॉर्टमध्ये कसं लक्षात ठेवायचं तो ते इम्पॉर्टंट आहे, कारण एक्झाममध्ये जेव्हा तुम्ही बसणार पेपर देण्यासाठी 3 तासासाठी, तुम्हाला फक्त पॉईंट्सच लक्षात येतील. इन डिटेलमध्ये तुम्ही हँड जे काय लिहिलंय ते तुम्हाला काहीच लक्षात येणार नाही. सो टू द पॉईंटच नोट्समध्ये पण तुम्ही लिहा, इन डिटेल काहीच लिहू नका. जसं मी लिहिलंय तसंच तुम्ही तुम्ही लिहू शकता, ऑर एस तुम्हाला फक्त एकदा रीड करून परत तुम्हाला रिव्हिजनच्या वेळेस रिवाईज करायचं आहे तर परत हा व्हिडिओ पहा, तुमचं रिव्हिजन होऊन जाणार. इन डिटेल नाही लिहिलं दॅट विल बी बेस्ट, ठीक आहे. तर सेकंड पॉईंट आहे स्ट्रिक्ट. स्ट्रिक्ट म्हणजे काय, हा जो ॲक्ट होता हा खूप स्ट्रिक्ट होता, त्याचे जे रूल्स होते ते खूप स्ट्रिक्ट होते. किती सेक्शन्स होते या ॲक्टमध्ये, 81 सेक्शन्स होते फेरामध्ये. तुम्ही असं लक्षात ठेवू शकता, फेरा 81 वर्षाची होती, असं लक्षात ठेवा. तर तुम्हाला तर तुम्ही विसरणार नाही, फेरा 81 वर्षाची होती, म्हणजेच फेरा 81 सेक्शन्स होते, फेरा 81 वर्षाची होती, फेराला 81 सेक्शन्स होते, ठीक आहे.
नेक्स्ट आहे कन्झर्वेटिव्ह अँड रेस्ट्रिक्टिव्ह अप्रोच. हा जो ॲक्ट होता हा खूप ओल्ड स्टाईल आणि खूपच, जसं मी सांगितलं, स्ट्रिक्ट. रिस्ट्रिक्टिव्ह अप्रोच म्हणजे तुम्ही फ्रीली काही चेंजेस, काही तुमचं ट्रान्झॅक्शन जे आहे फॉरेन रिलेटेड, फॉरेन एक्सचेंज रिलेटेड, ते करू शकत नाही. इझिली तुम्हाला काहीच करता येणार नाही. सगळ्या एक्सचेंज, सगळ्या ट्रान्झॅक्शन्सवर खूप रेस्ट्रिक्शन्स होते. खूपच कन्झर्वेटिव्ह अप्रोच होतं. पेनाल्टी प्रोव्हिजन्स व्हेरी स्ट्रिक्ट. जर तुम्ही रूल्स मोडले, जर तुम्ही त्यांचं पालन नाही केलं, जर तुम्ही ओव्हर एक्सचेंज केला, जर तुम्ही काही इलिगल केलं, फ्रॉड केलं, ऑन टाइम पेमेंट नाही केले, तर जी पेनाल्टी तुम्हाला, दंड जे द्यावं लागेल, ते पण खूपच स्ट्रिक्ट होतं. त्याचे रूल्स पण खूप स्ट्रिक्ट होते. इम्प्रिझनमेंट फॉर वायलेटिंग प्रोव्हिजन्स, दॅट इज क्रिमिनल ऑफेन्स. जर तुम्ही रूल्स फॉलो नाही केले तर तुम्हाला जेल पण होऊ शकते, असं फेरामध्ये होतं. दॅट इज क्रिमिनल ऑफेन्स, म्हणजेच की तुम्हाला जेलमध्ये पण पाठवतील. आणि ह्याचा स्कोप कसा होता, फेराचा वाईड होता. वाईड स्कोप का होता ह्याचा, कारण ह्याच्यात इतके रूल्स होते, इतके प्रोव्हिजन्स होते. प्रत्येक एक्सचेंज, प्रत्येक ट्रान्झॅक्शनसाठी खूप सारे रूल्स फॉलो करावे लागतील, बरंच काय बघावं लागेल. सो हा स्कोप कसा होता, वाईड होता. हा ॲक्ट ज्यांना माहीत नाही की फॉरेन एक्सचेंज रेग्युलेशन ॲक्ट काय आहे, हा जो ॲक्ट आहे, हा जो पण आपण फॉरेन एक्सचेंज सिक्युरिटीज, जे पण आपण ट्रान्झॅक्शन्स फॉरेन कंट्रीजशी, म्हणजे सपोज आता आपण इंडियन सिटीजन आहोत, तुमचे कोणीतरी फॉरेनमध्ये आहेत ओळखीचे, ऑर एल्स तुम्ही तिकडे पण एक बिझनेस स्टार्ट केला आहे, किंवा तुम्ही तिथे काहीतरी इन्व्हेस्टमेंट केला आहे, तर त्या रिलेटेड तुम्ही जे काही ट्रान्झॅक्शन्स करतील, पैसा देणार तुम्ही किंवा पैसा घेणार, जे तुमचे ट्रान्झॅक्शन्स असतील इंडियामधून ते कोणत्याही फॉरेन कंट्रीमध्ये, ते जे ट्रान्झॅक्शन्स आहेत, ते जे एक्सचेंज आहे, त्याच्यावर नजर राखण्यासाठी ते व्यवस्थित होत आहेत का, एक्सचेंज रेट कोणत्या कंट्रीचे कोणते आहेत, तुम्ही जी इन्व्हेस्टमेंट केली आहे ते कशासाठी केली आहे, तुम्ही काही नुकसान तर नाही करत आहे ना स्वतःच्या देशाचं किंवा दुसऱ्याच्या देशाचं, ते सगळं बघण्यासाठी हा जो ॲक्ट होता, फॉरेन एक्सचेंज रेग्युलेशन ॲक्ट, हा फॉर्म केला होता. आणि हा जो ॲक्ट आहे हा ॲप्लिकेबल होता फुल इंडियाला. अख्ख्या भारतात हा ॲक्ट ॲप्लिकेबल होता. अख्ख्या भारताच्या सिटिझन्सला हा ॲक्ट ॲप्लिकेबल होता. आणि ह्या ॲक्टचं जे पण ऑथरायझेशन होतं तो कोण पाहायचा, तो RBI पाहायचा. तर फर्स्ट पॉईंट तुम्हाला हे लक्षात ठेवायचं की फेरा म्हणजे काय आहे. फेरा म्हणजे जे पण आपण फॉरेन ट्रान्झॅक्शन्स, एक्सचेंज सिक्युरिटीज, इन्व्हेस्टमेंट्स करणार आहोत बिझनेससाठी, पर्सनलसाठी, ते ट्रान्झॅक्शन्सला नजर ठेवण्यासाठी, ते ट्रान्झॅक्शन्स व्यवस्थित होत आहेत का नाही ते पाहण्यासाठी हा ॲक्ट फॉर्म केला होता फेरा. त्या ॲक्टचे किती सेक्शन्स होते, 81, फेरा 81 असं लक्षात ठेवा. आणि जर तुम्ही कोणतेही रूल्स, कोणतेही रेग्युलेशन्स मोडले, जर तुम्ही ते फॉलो नाही केलं तर तुम्हाला जेल पण होऊ शकते. दॅट इज फेरा क्रिमिनल ऑफेन्सेस कन्सिडर करायचा. आणि हा जो ॲक्ट होता हा अख्ख्या भारताच्या सिटिझन्ससाठी ॲप्लिकेबल होता, अख्ख्या भारतात ॲप्लिकेबल होता. आणि ह्याला कोण बघायचं, कोण ह्याचं रेग्युलेशन करायचा, त्याचं रेग्युलेशन RBI करत होता. तर फेरामध्ये तुम्हाला सगळं इम्पॉर्टंट काय लक्षात ठेवायचं, इम्प्रिझनमेंट, 81 सेक्शन्स आणि खूपच जास्त स्ट्रिक्ट होते ह्याचे रूल्स. आता नेक्स्ट आपण पाहूया फेमा काय होता. फेमा रिप्लेस केला फेराला. का रिप्लेस केलं, कारण फेरामधले जे रूल्स रेस्ट्रिक्शन्स होते ते खूपच जास्त होते, खूपच किचकट काम झालं होतं. आणि लोकांना एक्सचेंजेस बिझनेससाठी असो किंवा इन्व्हेस्टमेंटसाठी हो असो, त्यामध्ये खूप प्रॉब्लेम्स व्हायचे, खूपच किचकट काम झालं होतं. म्हणून फेमाला इंट्रोड्यूस केलं गेलं होतं. जेव्हा फेमाला इंट्रोड्यूस केलं गेलं तर त्याचे नवीन रूल्स
फॉर्म केले गेलेत. ओल्ड रूल्स जे फेराचे होते त्यातले थोडेफार ठेवून फेमाचे नवीन रूल्स पण इंट्रोड्यूस केले. तर आधी आपण बघूया फेमाचे नवीन रूल्स आणि फेमानी काय काय चेंजेस आणले. सर्वात आधी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की 1999 मध्ये हा ऍक्ट फॉर्म्युलेट झाला. फेमा पण आपण जो फेमाचा ऍक्ट आहे तो पण का फॉर्म झाला होता की एक्सटर्नल जे ट्रेड जे पेमेंट्स जे फॉरेन एक्सचेंज जे पेमेंट्स असतात त्याला स्मूथली रेग्युलेट करण्यासाठी हा जो ऍक्ट आहे फेमा हा फॉर्म केला होता. आणि त्यांनी रिप्लेस केलं फेराला. फेराला का रिप्लेस केलं, कारण खूपच स्ट्रिक्ट रूल्स होते आणि जे 1973 पासून 1999 मध्ये त्यामध्ये 1991 मध्ये लिबरलायझेशनचा पिरियड सुरू झाला होता. तर लिबरलायझेशनचा पिरियड जेव्हा सुरू झाला तेव्हा लोकांना गरज पडली की नाही आता जो हा ऍक्ट आहे ह्याला पण रिप्लेस केलं पाहिजे, कारण ह्याचे जे पॉलिसीज ह्याचे जे रूल्स आहेत ते लिबरलायझेशनसाठी पण बेनिफिशियल नाही आहेत. म्हणून हा ऍक्ट रिप्लेस केला होता फेमाने. आता फेमामध्ये जे पण रेग्युलेशन असतात ते कोण बघणार? RBI. आणि जे कोणते रूल्स असतात ते कोण पाहणार? गव्हर्नमेंट. ह्याच्यात कसं होतं, RBI बघायचा आणि काही काही गोष्टींमध्येच गव्हर्नमेंटचं इन्व्हॉल्वमेंट होतं. बट फेमामध्ये रेग्युलेशनचं काम कोण करणार? RBI. आणि रूल्सचं काम कोण बघणार? गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट. ऍक्ट फॉर्म कधी झाला होता फेमाचा? 1999 मध्ये. आणि इफेक्ट म्हणजेच कोणत्या वर्षापासून तो इम्प्लिमेंट झाला? तो इम्प्लिमेंट झाला 1 जून 2000. हे लक्षात ठेवा, कन्फ्यूज होऊ नका. ऍक्ट आला कधी होता? 1999 मध्ये. आणि इम्प्लिमेंट कधी झाला, एनफोर्स कधी झाला, इफेक्टमध्ये कधी आला? तो तर इफेक्टमध्ये आला 1 जून 2000. 1 जून 2000 मध्ये फेमा इफेक्टमध्ये आला होता. लक्षात ठेवा, फेमामध्ये किती सेक्शन्स होते? 49. आणि फेरामध्ये किती सेक्शन्स होते? 81. तर हे तुम्ही कसं लक्षात ठेवणार? फेरामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं 81 वर्षाची किंवा 81 सेक्शन्स. तर तुम्ही असं पण लक्षात ठेवू शकता की फेरामध्ये खूप सारे रूल्स होते, तर 81 हा मोठा नंबर आहे. फेमामध्ये थोडेफार रूल्स कमी झाले तर 49 हा कम्पॅरेटिवली छोटा नंबर आहे. दुसरा मेथड असा आहे की 49 जो आहे हा 7 चा स्क्वेअर आहे, 81 जो आहे हा 9 चा स्क्वेअर आहे. तुम्हाला जो वे सोपा वाटतोय तुम्ही तसं लक्षात ठेवू शकता. 7 चा स्क्वेअर, 9 चा स्क्वेअर. फेरा स्ट्रिक्ट होता, खूप रूल्स होते म्हणून त्याचा नंबर मोठा 81, फेमामध्ये कमी होते म्हणून त्याचा नंबर छोटा 49. ठीक आहे. न्यू एनॅक्टमेंट रिप्लेस फेरा ऑन June 1, 2000. ठीक आहे. लिबरल ॲप्लिकेबल टू होल इंडिया. फेरा पण ॲप्लिकेबल टू होल इंडिया होता, फेमा पण ॲप्लिकेबल टू होल इंडिया आहे. 49 सेक्शन्स. कसं लक्षात ठेवायचं सांगितलं मी. पॉझिटिव्ह अँड वेलकमिंग अप्रोच. फेरा खूप स्ट्रिक्ट होता, खूप रूल्स होते, पण फेमाला थोडंसं इज डाऊन केलं होतं. थोडंसं रूल्स त्याचे इज डाऊन केले होते, फ्रेंडली रूल्स होते, म्हणून पॉझिटिव्ह आणि वेलकमिंग अप्रोच. 5th आहे मॉनिटरी पेनाल्टी फॉर वायोलेटिंग प्रोव्हिजन्स दॅट इज सिव्हिल ऑफेन्स. आता फेरामध्ये काय होतं, क्रिमिनल ऑफेन्स होतं. क्रिमिनल म्हणजे तुम्हाला जेल पण होऊ शकते. बट फेमामध्ये काय केलं होतं त्यांनी, की जर कोणी रूल्स ब्रेक केले किंवा काही कोणी गडबड केली तर तुम्हाला पेनाल्टी पडेल, पण तुम्हाला पैसे द्यावे लागतील. पैसे भरून तुमचं पेनाल्टी कम्प्लीट होणार. आणि म्हणूनच ते कोणता ऑफेन्स झाला, सिव्हिल ऑफेन्स. म्हणजे तुम्हाला इम्प्रिझनमेंट होणार नाही, तुम्हाला जेलमध्ये नाही पाठवतील डायरेक्टली. आधी तुमचे जे काय तुम्ही रूल्स तोडले आहेत ते तुमचे चेक होतील, त्या अकॉर्डिंग किती पेनाल्टी आहे कोणत्या रूल ब्रेकिंगसाठी ते बघितलं जाईल.
बघा, इम्प्रिझनमेंट ओनली ऑन नॉन पेमेंट ऑफ मॉनेटरी पेनाल्टी. जर जी पेनाल्टी होती ती तुम्ही नाही भरली तरच तुम्हाला इम्प्रिझनमेंट होणार. नॅरोस्कोप का? कारण ह्याचे जे रूल्स रेग्युलेशन्स ते खूप कमी होते, एकदम वाईड स्प्रेड नव्हते, म्हणून ह्याचा स्कोप नॅरो होता. तर आय होप तुम्हाला बेसिक जो डिफरन्स आहे फेरा फेमा, फेमानी फेराला का रिप्लेस केलं, यर सेक्शन, बेसिक बेसिक जी पॉइंट्स आहेत ते तुम्हाला समजले असतील. आता आपण उद्याच्या क्लासमध्ये भेटूया. उद्याच्या क्लासमध्ये फेरा फेमाचं थोडं इन डिटेलमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. त्याचे पेनाल्टीज काय असतात, त्याचे ऑब्जेक्टिव्स काय आहेत ते इन डिटेलमध्ये आपण पाहणार आहोत उद्या. त्याच्यानंतर दुसरा टॉपिक जो आपण उद्या घेणार आहे ते आहे कोपरा. दुसरा ऍक्ट आहे तो कंझ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट. आणि थर्ड टॉपिक जो आपण उद्या घेणार ते आहे CSR, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. तर आजचा लेक्चर जर तुम्हाला समजला आहे तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा जो व्हिडिओ आहे त्याला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा. ज्यांना हिंदी आणि इंग्लिशमध्ये UGC NET MHSET साठी प्रिपरेशन करायचं आहे त्यांना पण तुम्ही आपलं चॅनल कॉमर्स एस्पिरंट्स रेफर करू शकता, सजेस्ट करू शकता, कारण आपण तिन्ही लँग्वेजमध्ये कोर्स सुरू केला आहे. प्लस तुमचे जर सजेशन्स असतील ते तुम्ही मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. टेलिग्राम चॅनल जर तुम्ही जॉईन नाही केलं आहे जाऊन जॉईन करा. कोर्स संपल्यावर मी PDF त्या चॅनलवर पाठवणार. काही अपडेट्स असतील एक्झाम रिलेटेड ते पण मी त्याच चॅनलवर शेअर करणार. हो, आणि जाण्याआधी नवीन वर्षाचे सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा. हा जो वर्ष आहे तुमच्या सगळ्यांसाठी खूप चांगला जाऊ द्या. तुमचे जे काही विशेस आहेत, तुम्हाला तुमचे जे काही ड्रीम्स फुलफिल करायचे आहेत ते तुमचे सगळे इच्छा सगळे ड्रीम्स या वर्षी फुलफिल होतील अशीच मी प्रार्थना करणार. सगळे स्टुडंट्स जे आपले MHSET, UGC NET आणि दुसरे एक्झाम लेवलची तयारी करतात तुमच्यासाठी मी हीच विश करते की तुम्हाला सगळ्यांना या वर्षात तुमचा जो रिझल्ट आहे क्वालिफाईड असा मिळेल. प्लस तुम्ही सगळे असिस्टंट प्रोफेसर बनो. ज्यांना ज्यांना पुढे जाऊन PhD करायची आहे त्यांचा तो ड्रीम फुलफिल झाला पाहिजे अशीच माझी इच्छा आहे, अशीच माझे विशेस आहेत तुमच्या सगळ्यांसाठी. सो बाय एवरीवन, हॅव अ नाईस डे, टेक केअर. भेटूया नेक्स्ट क्लासमध्ये.